करवीरचे जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडे यांच्यावर जीवघेणा हल्ला. संताजी घोरपडे यांची गाडी अडवून काठी आणि धारधार शस्त्रानं हल्ला. घोरपडेंच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत. जनतेचा संताप, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हिंगोलीचे मनसेचे उमेदवार बंडू कुटे यांची टीका. विद्यमान आमदारांनी व्हाईट हाऊस बांधून स्वतःचा विकास केला, जनतेचा नाही, कुटेंचा आरोप. शिवसेना नेते दीपक केसरकरांकडून राजकीय निवृत्तीची घोषणा. ही आपली शेवटची निवडणूक. आपल्या कुटुंबातून कोणीही आपला राजकीय वारसदार नसेल, केसरकरांकडून स्पष्ट. मुलगी सोनाली आपल्या सामाजिक कार्याची वारसदार असेल, असंही वक्तव्य. लाडकी बहीणबाबत आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाला तेव्हा पण तात्काळ माफी मागितली, पण सतेज पाटलांनी छत्रपती घराण्यातील सुनेची माफी मागितली नाही, योगी आदित्यनाथ यांची टीका. महायुतीची उमेदवारी मिळवण्यासाठी जागेकूच करणारे सुनील टिंगरे आणि जगदीश मुळीक प्रचाराला मात्र एकत्र. विरोधकांवर आरोप करायचा नाही तर फक्त वडगाव शेरीचा विकास करायचा आहे, टिंगरेंचं वक्तव्य. बीडच्या केसमधल्या मारहाण प्रकरणाचं प्रकाश आंबेडकरांकडून समर्थन. वंचितच्या कार्यकर्त्यांकडून अपक्ष उमेदवाराला चापकाचे फटके. पक्षाला फसवण्याचं काम केलं तर कार्यकर्ते चोपतील, आंबेडकरांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.